नमस्ते फ्रेंड्स, क्लासिक किचन के स्वागत। इवती नम स्पेशल रेसिपी ऐन चंपकली बनी तड़ा बेड़ा इतन हेगोंत नोड़ नमक बेचो मेन इंग्रीडियंट अरे हालू। सो नानी एर लीट्र हालन तक निम्गनते फ्रेंड्स इन्हेंगे तुम कष्ट आंड तुम पदार्थ बेुंत फ्रेंड्स इन तुम सुलभवाबू। इन नानू पात्र हालन हाँकू स्टमेल इटकी वो निण तकता सो आण स्क्वीज़ी रस तक अदादले निण यूज़ोरू विनीगर यूज़ी या अद्र स्मेल बरबार्दु निण फ्लेवर बरबार्दु अंत विनीगर यूज़ोबू। हाल कायत है उक् बर्तिदे अन्नो टाइमली ना निण रसान आडी इली नानु वन स्पून तक चेना स्टर मोता। सो नहींवर्गू कायसको अंतर नहीं मत पनीर एरू सप्रेट आगे अलीवर्गू नहीं कायसको नोड़ी आगे या मत पनीर सप्रेट कामी। सो नहीं शोधसको नान मफ्लिन बटे शोधसकोता मैं मफ्लिन बटे इलांतु वैट क्लॉथ तक शोधसकोली वो लोट कंप्लीट तीर हाँ स्क्वीज़ता एर गंटे इटिर्तनी कंप्लीट शोधसकोली सप्रेट आगे अथवा रेफ्रिजरेटर कूड़ा इडबू एरमूर गंटे कल इोड़ कंप्लीट ड्रई आगे नीरीश होते हदक बरते। सो नहीं एर स्पून कॉर्नफ्लोर हाँक्रे साक यादमेल स्वल्प चेना नाको फाइव टू टेन मिनट्स अटलीस्ट नाको नानी लेमन येलो कूड़ा आडी इश हाक साक नानूमन येलो नं कलरीकोस्कर तक सो तुम चेना नाको इे तुम मेन इंपारटेट या कदरको चांसस्। सो इन तुम नाकु निम्हे हेल्प फाइव टू टेन मिनट्सु नाको हदक बंद साक निण गात्रु दुड निण गात्रु उंडेन तक रोलकोता हि या उड़ीबार्ली। सो रोलकी रीति शेपोबू बट चंपकली यूशली ओवल शेपल नानू ओवल शेपल में उंडे फ्रेंड्स एला उंडेकीन ना पाक तक नानी एर कपु सकर तकता। सो वो प्यान सकर आडी आमले नानी वो लोट नहीं तक दौड़ ग्लैसल तक याकोर हद्नार उंडेलामेंगे मुलगे। सो अलीवर्गू नहींको अंतर वो लोट साक कंप्लीट मुलगो बेड़ या सकरे हीरको सप्रेट नाव कोवा या चंपकलिगे सप्रेट मिट्टू सैंडविचे हाँतार आ रीति हाको कोवे नानी सपे कोवा स्वीट कोवा सिदेवर। सो कोवे नहीं शुगर आडी सक्रे पौडर मी नानी वन स्पून साक अदान मत नाको नोड़ी इली आलरेडी सक्रे पाक आगता है ऐलक्की नान आर तक ईद्रा आर निगे स्वल्प स्वल्प जज्बू ऐलक्की आडी माटको चंपकली उंडेने सक्रे पाक हाकोण इन हद्द निम्स कदी बरु निम गए नो। सो वेको नोड़ी स्पाज ता बरु सो तुम सीसबिड़बे स्पाज ता बरु ಅದರಿಂದ 15 ನಿಮಿಷ ಸಕ್ಕರೆ ಪಾಕದ ನೀರಲ್ಲಿ ಬೇಯಿಸ್ಕೊಂಡ್ರೆ ಸಾಕಾಗುತ್ತೆ। ಸೊ ಸ್ಪಾಂಜಿ ಸ್ಪಾಂಜಿ ಆಗಿದೆ ಎಲ್ಲ ಚಂಪಕಲಿ ಉಂಡೆಗಳು। ಸೊ ಒಂದು ತಟ್ಟೆಲಿ ತಕೊಂಡಿದ್ದೀನಿ। ಸೊ ಕೋವಾ ಕೂಡ ರೆಡಿ ಇದೆ, ಚೆರಿ ಕೂಡ ರೆಡಿ ಇದೆ। ಸೊ ಇವಾಗ ಫಿಲ್ ಮಾಡಬೇಕು, ಓಪನ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಇದನ್ನ ಫಿಲ್ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ। ಸೊ ಮಧ್ಯಭಾಗಕ್ಕೆ ಈ ತರ ಚಾಕುವಿಂದ ಒಂದು ಲೈನ್ ತರ ತಗೊಂಡು ಸೆಪರೇಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ। ಇವಾಗ ನಾನು ತೋರಿಸ್ಕೊಡ್ತಾ ಇದೀನಲ್ಲ, ಈ ತರ ಸೆಪರೇಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ। ಸೆಪರೇಟ್ ಮಾಡಿರೋ ಮಧ್ಯಭಾಗಕ್ಕೆ ನಾವು ಕೋವಾನ ಫಿಲ್ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ। ಸ್ಯಾಂಡ್ವಿಚ್ ಗೆ ಹೇಗೆ ನಾವು
ಫಿಲ್ ಮಾಡ್ತೀವೋ ಅದೇ ರೀತಿ ಇದಕ್ಕೂ ಕೂಡ ಫಿಲ್ ಮಾಡಬೇಕಾಗತ್ತೆ. ಸೊ ಕೋವಾನ ಈ ರೀತಿ ಫಿಲ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕಾಗತ್ತೆ. ನಾನಿಲ್ಲಿ ಒಂದು ಚರಿ ಇದ್ದರೆ ಅದನ್ನು ಸಪ್ರೇಟ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಎರಡು ಭಾಗ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಸೊ ಈ ರೀತಿ ಎಲ್ಲ ಚಂಪಕಲ್ಲಿ ಉಂಡೆಗಳ ಮೇಲೂ ನಾನು ಈ ರೀತಿ ಇಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ಸೊ ಈಗ ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ಚಂಪಕಲ್ಲಿ ಈಗ ರೆಡಿ ಆಗಿದೆ. ಒಂದು ವೇಳೆ ನಿಮಗೆ ಈ ವಿಡಿಯೋ ಇಷ್ಟ ಆಗಿದ್ದಲ್ಲಿ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ ಆ್ಯಂಡ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಟು ಮೈ ಚಾನಲ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್. ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಫಾರ್ ವಾಚಿಂಗ್.